बोल मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवयकळी सुनील धनगर, आविष्कार फाउंडेशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. हॅलो स्टुडंट्स, नाऊ वी लर्न सब्जेक्ट मॅथमॅटिक्स फर्स्ट स्टँडर्ड फिफ्थ अँड चॅप्टर इज सर्कल्स. इन दिस चॅप्टर वी लर्न अबाउट रेडियस, चार्ट अँड डायमीटर. आपण याच्यामध्ये पहा, वर्तुळ या घटकामध्ये आपण रेडियस म्हणजे त्रिज्या, चार्ड म्हणजे जीवा आणि डायमीटर म्हणजे त्याचा व्यास ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर आता आपण पहा, फर्स्ट आपण पाहणार आहोत रेडियस. रेडियस मीन्स द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ सर्कल टू एनी पॉइंट ऑफ द सर्कल इज कॉल्ड. मीन्स हिअर वी सी दिस इज सेंटर अँड दिस इज लाईन. दिस इज लाईन पी एम. द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू एनी पॉइंट म्हणजे जी रेषा पहा वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावरील कोणत्याही एखाद्या बिंदूला जोडते त्याला म्हणतात रेडियस. काय म्हणतात? रेडियस. आपण पहा, तुमच्या साय बायसिकलचं जे व्हील असते त्याच्यामध्ये अशा प्रकारे पहा, हे जे आहेत हे सगळे ऑल दीज आर रेडियस म्हणजे सेंटरपासून एनी पॉइंट ऑफ द सर्कल. दिस इज कॉल्ड रेडियस. चक्र आपण चाक म्हणतो तर चाकाचे असो जे आहेत सगळे म्हणजे सेंटरपासून अशी रेषा. मग तुम्ही म्हणाल ही रेडियस नाही आहे का? ही सुद्धा आहे. तुम्हाला ही ती सुद्धा आहे, फक्त सेंटरपासून पॉइंटपर्यंत कोणते, बरोबर आहे? एनी पॉइंट, बिकॉज सर्कल इज मेड अप ऑफ पॉइंट्स. सर्कल कशाने बनतं? वर्तुळ तर पॉइंट्सनं बनलेलं असतं. आणि अशा प्रकारे आपण फर्स्ट पाहिलं रेडियस कशाला म्हणतात. देन चार्ड. रेडियस मीन्स त्रिज्या, मराठीत त्याला म्हणतात त्रिज्या. अँड नेक्स्ट इज चार्ड. चार्ड मीन्स त्याला मराठी म्हणतात जीवा. अ लाईन जॉईनिंग टू एनी टू पॉइंट्स ऑन अ सर्कल. एनी टू पॉइंट्स म्हणजे सर्कलमध्ये कोणतीही दोन बिंदू जोडणारी जी असते रेषा तिला म्हणतात चार्ड, जीवा. त्याला मराठीत म्हणतात जीवा, चार्ड. आपण नाव देऊ, दिस इज चार्ड अँड दिस इज सेंटर. एम मीन्स चार्ड इज अ लाईन जॉईनिंग एनी टू पॉइंट्स ऑफ अ सर्कल. कोणतेही दोन बिंदू असतात वर्तुळावरील ते जोडते त्याला म्हणतात चार्ड. म्हणजे आपण ही असं जरी ही आहे ही सुद्धा चार्ड आहे. त्याला नाव द्या टी आर. ही सुद्धा चार्ड आहे. पी क्यू ही सुद्धा चार्ड आहे. किंवा तुम्ही असे कोणती काढा. ही सुद्धा चार्ड आहे म्हणजे जीवा. अँड डायमीटर मीन्स व्यास. त्याला म्हणतात व्यास. अ चार्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ सर्कल. चार्ड आता जे जीवा आहे. व्यास हा एक प्रकारचा व्यास म्हणजे जीवाच आहे, परंतु ती सेंटर मधून जाते. ती सुद्धा टू पॉइंट्सला जोडते एनी टू पॉइंट, परंतु ती कुठून जाते? सेंटर मधून. चार्ड सेंटर मधून जात नाही. हे डायमीटर आहे हा सेंटर मधून जातो व्यास. आणि म्हणून हा जो व्यास आहे ही सर्वात मोठी, हा जो व्यास आहे डायमीटर हा सगळ्यात मोठा चार्ड आहे, जीवा आहे. कारण जीवाचा अर्थ काय? तर कोणते एनी टू पॉइंट्स जोडते वर्तुळावर.
परंतु डायमीटरचा जो अर्थ आहे तो आहे दोन पॉइंट जोडते परंतु सेंटर मधून जाते. आपण ह्याचा ह्याच्यामधला फरक पहा. ही झाली चॉर्ड, ही चॉर्ड आहे, जीवा आहे, परंतु ही सेंटर मधून जात नाही. आणि ही हा जो आहे ही पण चॉर्ड आहे परंतु ही सेंटर मध्ये जाते म्हणून याला डायमीटर म्हणतात. ही सेंटर मधून जात नाही म्हणून याला जीवा म्हणतात. आणि म्हणून ही जीवा आहे हा सर्वात मोठा, हा जो व्यास आहे ही सर्वात मोठी जीवा आहे. तर याच्यामध्ये पहा हा फरक लक्षात घ्यायचा आहे. डायग्राम दिलेली आहे त्याच्यामध्ये रेडियस पहा. रेडियस म्हणजे त्रिज्या. त्रिज्या पहा कोणती, सेंटर पासून एनी पॉइंट, एकच पॉइंट म्हणजे ओटी, ओएम, ओएस आणि ओपी ह्या चारच रेडियस आहेत. त्याच्यानंतर डायमीटर म्हणजे काय, तर व्यास तो सेंटर मधून जातो म्हणजे एम पी. आणि त्याच्यानंतर काय, पी एस ही सुद्धा, इथं पी एस म्हणजे आपण एम टी आणि पी एस ह्या सेंटर पी आणि एस हा सेंटर ओ आहे म्हणून पी एस. आणि चार्ड जी आहे तुमची जीवा कोणती आहे, एम एन, बरोबर आहे. तर ह्या अशा प्रकारे पाहायच्या. म्हणजे रेडियस ज्या आहेत त्या आपण पाहिल्या, सेंटर पासून कोणताही पॉइंट ओ एम, ओ टी, ओ एस, ओ पी. त्याच्यानंतर डायमीटर आहे म्हणजे व्यास, तर तो आहे एम टी आणि पी एस संपूर्ण. आता चार्ट जे आहेत ह्याच्यामध्ये पहा, एम एन आहे ही एम पासून एन पर्यंत ही चार्ट झाली म्हणजे जीवा आहे. त्याच्यानंतर वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी सर्वात मोठी जीवा आहे ती म्हणजे व्यास आहे, म्हणजे एम टी पण आहे आणि पी एस पण आहे. हे दोन पी एस आणि एम टी हे जीवा सुद्धा आहेत, आणि म्हणजे डायमीटर पण आहेत आणि चार्ट पण आहेत, दोन्ही पण आहेत. कारण ही जी चार्ट आहे एम टी ही सर्वात म्हणजे हा जो व्यास आहे ही सर्वात मोठी जीवा आहे. तर अशा प्रकारे इथं तीन जीवा आहेत ह्या चार्ट. आता आपल्याला वर्तुळ कसं काढायचं पाहायचं, त्याच्यासाठी आपल्याकडं अशा प्रकारचं हे पाहिजे कंपास. दिस इज कॉल्ड कंपास अँड दिस इज कॉल्ड पेन्सिल. आपल्याला पहा, एक वर्तुळ काढण्यासाठी कंपास हे उपकरण वापरतात. मग कंपासच्या साहाय्याने एक हे जे असतं, वन आर्म ऑफ कंपास हॅज अ मेटल पॉइंट व्हाईल द अदर आर्म हॅज अ प्लेस ऑर टू फिक्स अ पेन्सिल. अ पेन्सिल ऑफ अ सुटेबल लेंथ इज फिक्स टू कंपास. म्हणून ह्या कंपासला योग्य लांबीची पेन्सिल लावतात. आणि अशा प्रकारे पहा, जर वर्तुळ काढतात तर ते पहा अशा प्रकारे काढतात. तर वर्तुळ काढण्यासाठी पहा, हे टोक अशा प्रकारे इथं ठेवायचं सेंटरला, आणि अशा प्रकारे तुम्हाला नेता वर्तुळ काढून दाखवते. हाऊ टू ड्रॉ अ सर्कल, फर्स्ट प्लेस वन आर्म ऑफ कंपास हॅज दिस इज मेटल पॉइंट अँड प्रेस. आणि हे आपल्याला काढताना अशा प्रकारे फिक्स करायचं, ते हलू द्यायचं नाही. आपण दुसरं वर्तुळ काढून दाखवूया चांगल्या प्रकारचं. इथं वर असं तुम्ही करा. आणि अशा प्रकारे आपल्याला आता प्रॉब्लेम सेट नंबर 28 मध्ये आपल्याला पाहायचंय, किती ड्रॉ अ सर्कल विथ द पेन्सिल विथ अ रेडियस रेडी गिवन बिलो 2 सेंटीमीटर. तर काय करायचं आपल्याला, 2 सेंटीमीटर म्हटलं की आपण काय करायला लागणार आहे, ह्या पट्टीवर आपल्याला तुमच्या अशा प्रकारे 2 सेंटीमीटरचं माप घ्यायचं आहे तुम्हाला.
ही पट्टी आहे। बरोबर इथे माप घेतलं 2 सेंटीमीटरचं आणि काय करायचं अशा प्रकारे सेंटर काढायचं तुम्ही वर्तुळ सर्कल काढायचं आणि जो त्याला तुमचा पॉइंट आहे इथं दिसतो मधात त्याला नाव द्यायचं तुम्ही सी द्या ओ द्या इथे लिहायचं 2 सेंटीमीटर सर्कल 2 सेंटीमीटरचं वर्तुळ आहे। देन आता सेकंड 4 सेंटीमीटर रेडियस असलेलं त्रिज्याचं वर्तुळ काढायचं आहे आणि आता आपण तुम्ही लक्षात घ्या हे जे आहे तुमचं हे तुमची रेडियस आहे ही तुमचं माप किती आहे हे असणार आहे 2 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर टू एनी पॉइंट ऑफ सर्कल हे माप आहे 2 सेंटीमीटर। आता आपल्याला 4 सेंटीमीटरचं काढायचं आहे तुम्ही हे सुद्धा माप पहा मोजू शकता हे बरोबर 2 सेंटीमीटरचं आहे सेंटर पासून इथपर्यंत पहा 2 सेंटीमीटर आहे। आता 4 सेंटीमीटरचं काढायचंय तर तुम्ही अशा प्रकारे फोर सेंटीमीटर इथं पहा तुमचा मधात जो सेंटर आलेला आहे त्याला असं हे करा त्याला नाव द्या पी आणि तुम्ही हे जर जोडलं स्केचच्या साहाय्याने जोडा तर त्याला तुम्ही नाव देऊ शकता पीएम हे रेडियस पीएम तुम्ही मोजले तर ही सुद्धा 4 सेंटीमीटर दिसणार आहे। त्याच्यानंतर 3 सेंटीमीटर तुम्हाला काढायचंय तर याच्यावर असं माप घेऊन 3 सेंटीमीटर ठेवा आणि बरोबर असं आणि तुम्ही याला नाव द्या सेंटर ओ द्या आणि ओ पासून हे जे तुम्ही जर रेडियस काढली तर ती 3 सेंटीमीटर असणार आहे त्याला द्या ओ ओ क्यू द्या ना 3 सेंटीमीटरचं हे रेडियस सर्कल आपण काढलेलं आहे। आता ड्रॉ अ सर्कल ऑफ एनी रेडियस शो 1 डायमीटर 1 रेडियस अँड 1 चॉड ऑन दॅट सर्कल आपल्याला एक आपल्याला काय काढायचं एक असं वर्तुळ काढायचं आहे आणि त्याच्यावर काय दाखवायचं आपल्याला एक कंपा त्या ह्याच्यावर एक व्यास एक त्रिज्या आणि एक जीवा दाखवायचे। तर आता पहा मी तुम्हाला काढून दाखवते न मोजता सुद्धा एखादं वर्तुळ असं काढा सेकंड क्वेश्चन आहे आपल्याला ड्रॉ अ सर्कल ऑफ एनी रेडियस शो 1 डायमीटर 1 रेडियस अँड 1 चॉड ऑन दॅट सर्कल। तर आता याच्यामध्ये आपण हा हे सेंटरला नाव द्या आपण देऊया ए आपल्याला आता आपण जोडून घेऊया ही एक रेषा याला नाव द्या बी मीन्स वी गेट ए बी रेडियस ए बी इज रेडियस देन एम एन इज चार्ड एम एन काय आहे जीव आहे
आणि आता तुम्ही इथून असं हे पूर्ण वाढवलं, याला द्या नाव द्या सी, बी सी इज डायमीटर, हे हा व्यास आहे पाही, रेडियस अर्धी असते, रिलेशन काय आहे पा, रेडियस इज हाफ, अर्धी असते कोणाच्या, डायमीटरच्या, मीन्स डायमीटर इज अ ट्वाइस ऑफ रेडियस, हा रेडियसच्या म्हणजे आपण पहा त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो, बरोबर आहे, हा जो रेडियस आहे ए बी हा पहा आपला जर हा तीन असेल तर इथून सुद्धा हा तीनच आहे, बरोबर आहे, म्हणजे हा सी बी किती असणार आहे किंवा बी सी सहा असणार आहे, म्हणजे पहा इथं जर हा फॉर एक्झाम्पल हा जर ए बी थ्री सेंटीमीटर असेल ए बी रेडियस, तर हा जो डायमीटर आहे सी बी म्हणजे व्यास आहे, बरोबर आहे, तर हा हा सुद्धा तीन असतो आणि हा असतो एकूण थ्री प्लस थ्री इज इक्वल टू सिक्स, बरोबर आहे, म्हणजे रेडियसच्या दुप्पट काय असतो डायमीटर असतो, आपण रिलेशन सुद्धा आपण पाहणार आहे बिटवीन रेडियस अँड डायमीटर, मीन्स हिअर वी सी द डायमीटर ऑफ अ सर्कल इज ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स रेडियस, हिअर वी सी ओ बी इज रेडियस अँड ऑल्सो ओ ए इज ऑल्सो रेडियस अँड इफ ओ बी इज थ्री सेंटीमीटर अँड देन ओ ए ऑल्सो थ्री सेंटीमीटर, मीन्स ए बी इज इक्वल टू सिक्स सेंटीमीटर, जसं मी आता इथे सांगितलेलं आहे हे जर तीन सेंटीमीटर असलं इथं हे एवढं अंतर तीन सेंटीमीटर आहे तुमचं आणि हे इथून इथून सुद्धा इकडे हे तीन आहे, बरोबर आहे, म्हणजे हा एकूण किती झालं सहा, हा झाला तुमचा व्यास डायमीटर या टोकापासून या टोकापर्यंत आणि तो सेंटरमधून जातो, हा डायमीटर सेंटरमधून जातो आणि हा रेडियसच्या दुप्पट असतो, मीन्स द डायमीटर ऑफ अ सर्कल इज ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स रेडियस अँड ऑल द डायमीटर्स ऑफ सर्कल आर द सेम लेंथ, मीन्स वर्तुळाचे सर्व जे व्यास असतात ते समान लांबीचे असतात, म्हणजे पाहता मी तुम्हाला सांगितलेलं एक वर्तुळ काढलेलं आहे असं, हे जे सर्कल काढलेलं आहे तर याच्यामध्ये पहा सेंटरपासून हे हे असे हे तुम्ही मोजले तर हे सगळे जे तुम्ही एक लक्षात घ्यायचं सायकलचं चाक ते पूर्ण इथून इथपर्यंत मोजा, सगळं जे आहे त्यांचे सगळे डायमीटर्स ऑफ अ सर्कल आर सेम लेंथ, म्हणजे इथून इथं मोजलं काय हे माप मोजलं काय समजा हे आणि हे पहा जेवढं आहे तेवढंच हे आणि हे आहे, त्याच्यानंतर तेवढंच हे आणि हे आहे, म्हणजे सगळे त्यांचे माप सेम असतात, ऑल लेंथ ऑफ डायमीटर आर सेम, हिअर वी सी अ डायग्राम, दिस इज अ सर्कल ऑफ वन सेंटीमीटर टू सेंटीमीटर थ्री सेंटीमीटर आणि जर त्याची रेडियस एक असेल तर त्याचा डायमीटर त्याच्या दुप्पट आहे म्हणजे टू सेंटीमीटर, इफ द रेडियस इज टू सेंटीमीटर देन डायमीटर इज फोर सेंटीमीटर अँड इफ द रेडियस इज थ्री सेंटीमीटर देन डायमीटर इज सिक्स सेंटीमीटर, म्हणजे रेडियसच्या ट्वाइस काय असतो डायमीटर असतो, एवढं लक्षात ठेवायचं अँड आय होप यू अंडरस्टँड हाऊ टू ड्रॉ अ सर्कल देन ऑल्सो रेडियस चॉर्ड अँड डायमीटर, आय एक्सप्लेन दिस ऑल दिस इन दिस व्हिडिओ अँड आय होप यू अंडरस्टँड अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज लाईक इट, शेअर इट टू युअर फ्रेंड्स, इफ देअर आर एनी डिफिकल्टीज प्लीज कमेंट्स अँड प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल, थँक्यू.